पुढची बातमी बघूया. त्र्यंबकेश्वरच्या घटनेबाबत राऊतांनी व्यक्त केलेल्या मतावर आता हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होती आहे. राऊत हे मुस्लिम लीगचे प्रवक्ते असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलेली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका आचार्य तुषार भोसलेंनी केली आहे. त्यांनी त्यांच्या घरी काय करावं, शिवसेना भवनात काय करावं, संजय राऊतांचा प्रश्न आहे. परंतु त्र्यंबकेश्वर मंदिराचं काय करायचं, त्र्यंबकेश्वरचे नागरिक आणि हिंदू बंधू भगिनी ठरवतील. दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला तो अधिकार नाहीये. राऊत साहेबांनी ते म्हणणं करू नये अशी आमची स्पष्ट भूमिका राहील. 100 वर्ष जुनी परंपरा धूप दाखवण्याची आहे हे त्यांनी या ठिकाणी पुराव्यानिशी सिद्ध करावं असं आमचं त्यांना आव्हान आहे. नाहीतर त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी. जर 48 तासाच्या आत हिंदू धर्मियांची माफी त्यांनी मागितली नाही तर 48 तासानंतर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील असा आमचा इशारा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर काही मुस्लिम समाजातल्या व्यक्तींनी प्रवेश करण्याच्या कथित घटनेवरनं वातावरण तापलेलं आहे आणि यावरनं खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. राज्यातला सामाजिक सलोखा योजनाबद्ध रीतीनं बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कुणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही, मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं असा आरोप त्यांनी केलाय. मुस्लिम समाजाचे सुफी संत गुलाब शहा यांचा उरूस निघतो आणि गेल्या 100 वर्षांपासूनची ही परंपरा आहे. मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना धूप दाखवून पुढे जातात असंही त्यांनी सांगितलं. हा श्रद्धेचा विषय आहे पण त्र्यंबकेश्वरच्या निमित्तानं महाराष्ट्रातलं वातावरण उद्ध्वस्त करायचा हा प्रयत्न असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. परवाच्या घटनेसंदर्भात जी माहिती घेतली, कोणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं एक पत्र त्यांना द्यायला लावलं. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला काही बंद आंदोलन वगैरे सुरू केलेलं आहे. मुस्लिम समाजाचे एक सुफी संत आहेत गुलाब शहा, त्यांचे काय संदल किंवा उर्स हा प्रकार निघतो. गेल्या 100 वर्षापासून ही परंपरा असल्याचं मी माहिती घेतली आणि मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना एक धूप दाखवून पुढे जातात. ही 100 वर्षाची परंपरा, ही माझी माहिती आहे. त्यानुसारच हे सगळं झालंय. महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या परंपरा सर्वत्र आहे. महाराष्ट्रातलं सामाजिक सलोखा योजनाबद्ध रीतीने बिघडवण्याचे हे खेळ सुरू आहे. याचं कारण असं आहे, आज जे सत्तेवर आहेत ते अनैतिक मार्गानं सत्तेवर आलेले आहेत. लोकांचा पाठिंबा त्यांना नाही, नकली हिंदुत्वाच्या नावावर ते भजन करतायत.